लोकनायक न्यूज। शिक्षकांच्या मागणी घेऊन येणाऱ्या अधिवेशनात आक्रमकतेने भूमिका मांडू, अंबादास दानवे यांचं वक्तव्य। मुंबईतील आझाद मैदानावरील शिक्षक समन्वय संघाच्या आंदोलनाला अंबादास दानवे यांच्यासह शुभांगीताई पाटील यांचा सक्रिय पाठिंबा। राज्यातील विना अनुदानित व अंशतः अनुदानित शिक्षकांना 100% पगार मिळावा या मागणीसाठी मुंबई येथील आझाद मैदानावर अनेक शिक्षक संघटनांनी मिळून स्थापन केलेला शिक्षक समन्वय संघ महाराष्ट्र राज्य यांनी सुरू केलेल्या महाएल्गार आंदोलनात शिवसेनेच्या शुभांगीताई पाटील यांनी काल स्वतः उपस्थित राहून सक्रिय पाठिंबा जाहीर केलाय। शुभांगीताई पाटील या शिक्षक पेशातून आलेल्या नेतृत्व असून त्या महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन संघटनेच्या राज्याध्यक्ष आहेत। त्यांनी याच आझाद मैदानावर शिक्षकांसाठी अनेक आंदोलन केलेत। त्या माध्यमातून सुमारे 63,000 विना अनुदानित शिक्षकांना यापूर्वी देखील न्याय मिळवून दिलाय। ते आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेता पदावर असल्यानं त्यांना पक्षाचं देखील पाठबळ मिळालंय। त्या माध्यमातून त्यांनी काल शिक्षकांच्या आंदोलनाबाबत पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना सदर माहिती देत शिक्षकांच्या समस्या व अडचणी सांगितल्यात व शिवसेना पक्षाच्या पाठिंबाची मागणी देखील केली होती। याची दखल घेत माननीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तात्काळ राज्याचे विरोधी पक्षनेते माननीय अंबादास दानवे साहेब, शिक्षक सेनेचे राज्याध्यक्ष तसेच शिवसेना पक्षाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आझाद मैदानावर प्रत्यक्ष पाठवून शिक्षकांच्या या आंदोलनात शिवसेनेचा जाहीर पाठिंबा दिलाय। प्रसंगी शिक्षकांच्या मागणी घेऊन येणाऱ्या अधिवेशनात आक्रमकतेने भूमिका मांडू असं आश्वासन विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिले। फक्त एका शब्दावर उद्धव साहेबांना मेसेज टाकला, अभ्यंकर साहेबांना सांगितलं, देसाई साहेबांना सांगितलं आणि अंबादास दानवे साहेबांनी एका मिनिटाचाही विलंब केला नाही। सगळी माहिती घेतली, कुलकर्णी सर त्यांना यायला वेळ जात होता तरी सुद्धा विरोधी पक्ष नेते असल्यावर सुद्धा स्वतः साहेबांनी अर्धा तास कुलकर्णी सर आणि टीमची वाट बघितली। ते म्हणते ना इतकी मी माझा वेळ झाला, मी एवढा मोठा नेता आहे आणि मी चालला जातो तरी वाट बघितली। आणि त्याचीच एक आपल्याला साहेबांनी आश्वस्त करण्यासाठी म्हणजे प्रचलित, आता दादा म्हटलं की प्रचलित नाही लाकडाच्या, शासन जीआर नुसार अनुदान पाहिजे जो या बीजेपीच्या सरकारने आपल्या तत्कालीन शिक्षण मंत्री विनोद तावडे साहेबांनी सरसगट शब्द घातला आणि आपला घात केला आणि आपण त्या सरसगट शब्दाच्या आड आज सुद्धा रोज झुंज देत आहोत। साहेब मागच्या वेळेस सुद्धा काळी दिवाळी इथेच साजरी झाली, या वर्षी सुद्धा आमच्या माता भगिनी बसलेल्या आहेत, आमच्या म्हणजे साती विभागामधून शिक्षक आलेले आहेत आणि नक्की जर शासनाने अनुदान दिलं नाही तर पुन्हा एकदा काळी दिवाळी इथे होईल, आमच्या माता भगिनी लहान बाळ घेऊन इथे बसतील। पण मला उद्धव साहेबांवर, तुमच्यावर आणि आपल्या सगळ्या शिवसेनेवर पूर्ण विश्वास आहे, कारण की मी आताच तुम्हाला सरांनी सांगितलं, जगदाळे सरांनी 2009 कायम शब्द काढण्याचं धाडस फक्त न फक्त त्या मातोश्रीने उद्धव साहेबांनी केलेलं आहे, तर आजही साहेब येणं म्हणजे त्याची पुन्हा नांदी आहे। ती नांदी हीच आहे की आपल्याला सरसकट शब्द निघून 15-11 शासन जी आर नुसारच अनुदान मिळणार आहे। एक शब्द देतो, मागच्या वर्षी सुद्धा म्हणजे सातत्यानं हे सगळे विनाअनुदानित कायम विनाअनुदानित शाळेतील सगळे शिक्षक आंदोलनाचा हत्यारूप असतात। सरकार वेगवेगळे खोटे आश्वासनं देतात, प्रत्यक्षात अंमलबजावणी काही होत नाही। मागच्या वर्षीसुद्धा अशा पद्धतीने आश्वासन दिलं होतं, जवळपास 5,500 रुपयाचं प्रोव्हिजन केलं होतं, परंतु ते 5,500 रुपये या विनाअनुदानित शाळेच्या शिक्षकांच्या वेतनावर खर्च होऊ शकले नाही, याला जबाबदार प्रशासन आहे आणि सरकार आहे। आणि म्हणून जर 62,000-63,000 शिक्षकांचा हा प्रश्न आहे आणि शिक्षक खऱ्या अर्थानं देशाचं भवितव्य घडवणारा घटक असेल तर त्याच्या मागण्याकडे सरकारने लक्ष देण्याची आवश्यकता आहे। सरकार याच्याकडे कमालीचं दुर्लक्ष करतं आणि म्हणून या शिक्षकांच्या मागणीला आमचा पाठिंबा आहे आणि निश्चित ही मागणी घेऊन येणाऱ्या अधिवेशनात असो किंवा सरकारकडे असो, निश्चित आम्ही एक अग्रेसिव्हली आक्रमकतेने भूमिका मांडू। दिवाळी जी आहे दिवाळी जी आहे ते आम्ही इथेच साजरी करू असं शिक्षकांकडून इशारा देण्यात आला आहे। उद्यापासून आमरण उपोषण करू असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। त्याबद्दल हे दुर्दैव आहे की शिक्षकांना ऐन दिवाळी सणामध्ये खऱ्या अर्थानं सुट्टी तर यांना भेटत नसते, दिवाळीची आणि उन्हाळ्याची सुट्टी असते आणि या दिवाळीत यांना जर इथं उपोषणाला बसावं लागतं तर मला वाटतं हे आपलं सगळ्यांचं आमच्याच एक सगळ्यांचं दुर्दैव आहे। अमिन पिंजारी, लोकनायक न्यूज, भडगाव, जिल्हा जळगाव। लोकनायक न्यूज़।